आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीन अशा बद्दल डिस्कशन करायचं आहे ज्या मध्ये महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यातील अनेक विद्यार्थी जे आहेत त्यांचं ऍडमिशन या तीन मध्ये आहे या व्हिडिओमध्ये आपण जळगाव नागपूर आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी असणाऱ्या युनिव्हर्सिटी बद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस आपण ऑलरेडी लॉन्च केलेला आहे बीकॉमचा त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथलं ऑलरेडी व्हिडिओ ऍड झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण जळगाव येथील केबीसी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं म्हणजेच काय कि केसीचं फुल फॉर्म जर सांगायचं असेल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नॉर्थ महाराष्ट्र नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये जळगावला जी युनिव्हर्सिटी आहे त्या मध्ये तीन ते चार प्रमुख जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यातील स्टुडंट्स खूप सारे त्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांचं बी कॉमचं जे अभ्यासक्रम आहे ते पूर्ण करतात आता कुठून कुठून करतात तर नंदुरबार असेल नंदुरबार धुळे जळगाव आणि बुलढाणा काइंड ऑफ बुलढाणामधले काही कॉलेजेस आहेत जे जळगावच्या अंडर अंडरमध्ये येतात ऑल राईट त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं आहे आर टी एम युनिव्हर्सिटी नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आता या मध्ये जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र जर घेताच बट मध्य प्रदेश छत्तीसगडचे काही काही स्टुडंट्स आहेत ते आर टी एम ला प्राधान्य देत असतात आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यातल्या स्टुडंट्सला ही युनिव्हर्सिटी लागू होते नंबर फर्स्ट आहे नागपूर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया आणि त्यानंतर भंडारा या जिल्ह्यातील जेवढेही विद्यार्थी आहेत त्या नागपूर युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला डिस्कशन करायचं आहे कोल्हापूर कोल्हापूरला श्री शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर ही जी युनिव्हर्सिटी आहे या कोल्हापूर कोल्हापूरचे जे विद्यार्थी आहेत जे बी कॉम करायला त्यांचं तर ॲडमिशन त्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये असतच त्याचबरोबर रत्नागिरी सातारा रत्नागिरी जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल किंवा सांगली जिल्हा असेल या चार जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा कोल्हापूर मध्येच येते ऑल राईट तर आता बघा सिलेबस कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीजमध्ये ला काय काय सिलेबस आहे काय काय नाही हे आपल्याला डिस्कस करायचं आहे स्टार्टिंग विथ नागपूरपासून आपण सुरुवात करूयात बघा नागपूरची जी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ ही जी युनिव्हर्सिटीज आहे ही महाराष्ट्रातली सर्वात प्रथम युनिव्हर्सिटी आहे की ज्या न त्यांच्या मध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की मल्टिपल एंट्री ऑर एक्झिट आता मल्टिपल एंट्री ऑर एक्झिट म्हणजेच काय की बाबा बीकॉम आतापर्यंत तीन वर्षाचं होतं आता बीकॉम किती वर्षाचं झालेलं आहे चार वर्षाचं बीकॉम झालेलं आहे येस आता तुम्हाला इथून चार वर्ष बीकॉम करावं लागेल बट मल्टिपल एंट्री ऑर एक्झिट म्हणजेच काय सपोज तुम्ही बीकॉमचं फर्स्ट इयर केलं आणि तुम्हाला सेकंड इयर करायचं नसेल तर एक वर्ष बी कॉम केल्यामुळे तुम्हाला एक वर्षाचं सर्टिफिकेट बीकॉम फर्स्ट इयर पास सर्टिफिकेट मिळते रिझल्ट वेगळं आणि सर्टिफिकेट प्रमाणपत्र वेगळं जर दोन वर्षाचं बीकॉम केलं त्याच्यानंतर तुम्हाला करायची इंटरेस्ट नाही दुसरं कुठे जॉब लागलं किंवा दुसऱ्या फील्डमध्ये जायचं असेल तुम्हाला तर दोन वर्षाचं डिप्लोमा सर्टिफिकेट मिळते तीन वर्ष जर केलं तर तुम्हाला फुल फ्लेज डिग्री मिळते आणि चार वर्षाचं जो चौथं स्टेज आहे त्याला रिसर्च असं नाव देण्यात आलं रिसर्च स्टेज ज्याच्यामध्ये जे मेजर सब्जेक्ट होतं बीकॉम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरमध्ये एक सब्जेक्ट तुम्हाला मेजर सिलेक्ट करावं लागेल जसं बीकॉम इन फायनान्स बीकॉम विथ बँकिंग बीकॉम विथ स्टॉक मार्केट असे जे मेजर असतात तुम्हाला राईट तर त्या मेजर सब्जेक्टवर तुम्हाला जे आहे ते रिसर्च करावं लागणार आहे चौथ्या वर्षी आणि काइंड ऑफ एक पीएचडी म्हणल्यासारखं तुम्हाला बीकॉम प्लस रिसर्च डिग्री तुम्हाला मिळणार आहे डिग्री विथ रिसर्च तुम्हाला मिळेल चौथ्या वर्षी ऑल राईट हे सर्वात गोष्टी तस तर सर्वच युनिव्हर्सिटीनं अंमलात करायला पाहिजे बट याबद्दल मेन हायलाइट जे आहेत ते आर टी न केलेले आहेत आता आर टी एम जे बी कॉम फर्स्ट इयरचे स्टुडंट आहेत त्यांना कोणते कोणते सब्जेक्ट त्यांना सिलेक्ट करावं लागतील त्या सब्जेक्टचे मी म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग तर आहेच ऑबियसली आणखी त्याच्याशी रिलेटेड काही अपडेट्स येणं बाकी आहेत कारण मी जर त्या अपडेट वाट बघत बसलो तर लेट होईल आणि युनिव्हर्सिटीचा काही भरोसा नसते आला तर अपडेट दोन दिवसात येत नसता पंधरा पंधरा अपडेट येत नाही बट जे जा आपल्या जवळ अवेलेबल इन्फॉर्मेशन इन्फ, आहे फायनान्शियल अकाउंट नावाचा जो सब्जेक्ट आहे राईट फायनान्शियल अकाउंट हा प्रत्येक युनिव्हर्सिटीज मध्ये बीकॉम फर्स्ट इयरला असतो जो की तुम्हाला ऍज अ मेजर सब्जेक्ट म्हणून त्याची निवड करायचे ओके कोणत्या सब्जेक्ट निवड करायची फायनान्शियल अकाउंट आता या फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये बघा आर टी एम मध्ये कोणते कोणते चॅप्टर्स आहेत सर्वात पहिले हायर परचेस त्यानंतर ब्रांच अकाउंट त्यानंतर आहे अकाउंट फॉर कोऑपरेटिव्ह सोसायटी कन्साइनमेंट अकाउंट्स त्यानंतर राईट हे काही मेजर सब्जेक्ट आहेत ज्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हे सब्जेक्ट जे आहेत ऍट द एंड तुम्हाला युनिव्हर्सिटी मार्फत प्रोव्हाइड केल्या जातील आता याच्या व्यतिरिक्त इन केस जर काही सब्जेक्ट मागे पुढे झाले तर त्या हिशोबाने आपण आपल्या कोर्समध्ये मागे पुढे करूयात राईट म्हणजे अपडेट करूयात त्या हिशोबाने आपण आपल्या कोर्समध्ये सिलेबस आहे ते, ते कव्हर करूयात आता नीट लक्षात घ्या जेवढेही विद्यार्थी नागपूर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया किंवा भंडारा डिस्ट्रिक्ट मधून हा व्हिडिओ पाहत आहेत तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बीकॉम फर्स्ट इयरचं आपण एक सेपरेट कोर्स लॉन्च केलेला आहे बारावीला कसं होतं की प्रत्येक जणांसाठी तुम्ही कुठूनही असा महाराष्ट्रामधून एकच बिग बुल बॅच असायची बट आता बीकॉम मध्ये तसं नाहीये तुम्ही जर औरंगाबाद मध्ये असाल तर तुमच्यासाठी एक सेपरेट कोर्स आहे तुम्ही जर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये पुण्यामध्ये येत असाल तर तुमच्यासाठी एक वेगळा कोर्स आहे प्रत्येकासाठी से आपण सेपरेट कोर्स लॉन्च केलं कारण सिलेबस सुद्धा डिफरंट डिफरंट चेंज राहणार आहे ऑल राईट आता जेवढेही विद्यार्थी नागपूर युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये येतात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही बीकॉम फर्स्ट इयर क्लासेस जॉईन करू शकता बॅचची प्राइस दोन हजार आहे बट फिफ्टी पर्सेंट ऑफ तुम्हाला एक हजारमध्ये मिळत आहे ज्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंट तुम्ही पूर्णपणे पास होताल न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च झालेली आहे सब्जेक्ट टफ करण्यात आलेले आहेत कंटेंट खूप हार्ड टाकण्यात आलेला आहे सब्जेक्ट बॅक राहता कामा नये त्यामुळे कंपल्सरी खूप कमी फीजमध्ये आपण बॅचेस स्टार्ट करत आहोत ऑफलाईनला जर ह्याच विषयाचे पाहायला गेलं फाय थाउजंड सिक्स थाउजंड फीस असते ओके आता आर टी एम युनिव्हर्सिटी नागपूर नंतर नेक्स्ट आपण जाऊयात ती म्हणजे आपल्या सर्वांची आवडती युनिव्हर्सिटी का आवडती असं म्हणत आहे कारण बघा मध्ये इथं छत्रपती असायला पाहिजे होतं बट नो वरीज शिवाजी श्री शि छत्रपती शिवाजी विद्यापीठ विद्यापीठ कोल्हापूर मॅ बॅट शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर ह्या युनिव्हर्सिटी मी आवडती का म्हटलं कारण ऑल ओव्हर इंडियामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस मध्ये लॉन्च झाली होती एकवीस बावीस मध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीनं ते अडॉप्ट सुद्धा केली होती बट महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम एकवीस बावीस मध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांनी सर्वप्रथम ते अंमलात आणलं होतं ओके okay, आता कोल्हापूरची जी युनिव्हर्सिटी आहे याचं अभ्यासक्रम बाकी पेक्षा थोडं टफ आहे कारण पहिल्याच वर्षी जे सब्जेक्ट तुम्हाला इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत ते अतिशय अवघड आहेत डिफिकल्ट आहेत व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे बाकी जे युनिव्हर्सिटीज होते नागपूर बद्दल मी सांगितले ते इझी होते बट कोल्हापूर युनिव्हर्सिटी जे सब्जेक्ट आहेत ते एकदम भयानक आहेत आणि याच्यामध्ये जर तुमचं हा पीडीएफ असेल तर पेज क्रमांक वर चेक करा इथं मल्टिपल एंट्री एक्झिट ऑप्शन विथ मेजर अकाउंटन्सी तिथं बीकॉम मध्ये दोन आहेत एक नॉर्मल बी कॉम आणि एक बीकॉम विथ मेजर जे सब्जेक्ट आहे ते अकाउंटन्सी दिलेलं आहे तुम्हाला सुद्धा हाच बीकॉम करायचा आहे आय डोंट नो तुम्ही कोणत्या बीकॉमला ऍडमिशन केलात काही जण बीकॉम विथ बँकिंग बीकॉम विथ फायनान्स केले हे सर्व असं काही करायचं नाही तुम्हाला कंपल्सरी या बीकॉमला एंट्री करायचं ज्याचं नाव आहे क्रेडिट डिस्ट्रीब्युशन स्ट्रक्चर विथ मल्टिपल एंट्री एक्झिट ऑप्शन विथ मेजर अकाउंटन्सी राईट याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला DSC वन मध्ये जो सेमिस्टर फर्स्टमध्ये कोणता सब्जेक्ट आहे अकाउंटन्सी फायनान्शियल अकाउंट हा सब्जेक्टची तुम्हाला निवड करायची आता या युनिवर्सिटीच्या सुद्धा वेबसाईटवर अर्धवट इन्फॉर्मेशन आहे आणखी मेन इन्फॉर्मेशन येणं बाकी आहे राईट आणखी खूप काही माहिती याच्याशी रिलेटेड येणं बाकी आहे जे की मे बी या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा पंधरा जुलैपर्यंत येऊन जाईल बट सब्जेक्ट कोणते कोणते असतील विषय कोणते कोणते फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये धडे uh, कोणते कोणते असतील जे आपल्याला कोर्स मध्ये शिकायचे बघा सर्वात पहिला एक बेसिक चॅप्टर असतो ज्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग हा एकदम बेसिक आहे ज्यामध्ये जनरल लेजर ट्रायल बॅलन्स हे सर्व बेसिक बेसिक गोष्टी सांगण्यात येतात का कारण खूप सारे स्टुडंट आर्ट्स मधून किंवा सायन्स मधून बी ला येतात त्यामुळं ओके तस तर आता जनरिक इलेक्टिव्ह दिलेलंच आहे त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम असणार बट तरी सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अमल गमेशन तुम्ही अदर मध्ये जसं नांदेड मध्ये जर पाहायला गेलं अमल गमेशन ऑफ कंपनीज हा कॉर्पोरेट अकाउंटचा एक चॅप्टर आहे बट इथं अमल गमेशन ऑफ पार्टनरशिप इथं देण्यात आलेला आहे काइंड ऑफ ऍडमिशन ऑफ पार्टनरशिप सारखंच आहे जे की मी समजून सांगेल डोंट वरी अबाउट इट त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कन्झाईनमेंट अकाउंट कन्झाईनमेंट अकाउंट आणि त्याच्यानंतर आहे अकाउंटिंग फॉर प्रोफेशनल फर्म्स अकाउंटिंग फॉर प्रोफेशनल फर्म्स आणि एखादा एक जो चॅप्टर आहे तो थेरी बेस्ड चॅप्टर असतो जो तुम्हाला अपकमिंग काही वेळामध्ये त्यांनी तुम्हाला सांगून टाकतील सध्या तर आलेला नाहीये कारण आर टी एम आणि शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचे जे ओल्ड सिलेबस आहे त्याला अपग्रेडेड करून नवीन सिलेबस इनफॉर्म मध्ये आणण्याच्या मध्ये आहेत मी युनिव्हर्सिटी वेबसाईटवर चेक केलं बट मला कुठं ना कुठे डाऊट येत आहे बट सध्या पुरतं जे दोन ते तीन चॅप्टर्स आहेत हे कंपल्सरी असणारे चॅप्टर्स आहेत त्यामुळे ह्याचे लेक्चर जे आहेत आपण ऑलरेडी स्टार्ट केलेले आहेत जर तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचे स्टुडंट असताल किंवा प्लेस प्लेसवाइ सांगायला गेलं सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सातारा या तीन जिल्ह्यामधून असाल तर तुम्ही डोळे झाकून जे आहे ते आपला हा कोर्स जॉईन करायचं ज्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑल राईट त्याच्यानंतर आता आपण येऊयात अ बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी राईट नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी कोणी जळगाव युनिव्हर्सिटी म्हणते कोणी केबीसी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी म्हणते कोणी ब केबीसी युनिव्हर्सिटी म्हणते ओके okay. बघा आता या युनिव्हर्सिटीचं एक खासियत आहे की या युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट बघा नंदुरबार धुळे भुसावळ किंवा बुलढाणा इथून जेवढेही स्टुडंट्स आहेत मोस्ट ऑफ स्टुडंट या जिल्ह्यातूनच या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन करतात या युनिव्हर्सिटीचं एक खासियत आहे या युनिव्हर्सिटीचं आणि पुणे युनिव्हर्सिटीचं की तिथं बी ला स्टॉक मार्केटचा एक सब्जेक्ट आहे राईट मी तुम्हाला शो सुद्धा करतो की आ, सेमिस्टर फर्स्ट ला ओपन मध्ये त्यांनी बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट नावाचा एक सब्जेक्ट सुद्धा इंट्रोड्यूस केलेला आहे पुणे युनिव्हर्सिटीज सुद्धा आहे आणि केबीसी नॉर्थ महाराष्ट्र ला सुद्धा बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट नावाचा सब्जेक्ट आहे बाकी मध्ये काही काही कॉलेजमध्ये असेल आय डोंट नो जर तुमच्या मध्ये किंवा तुमच्या कॉलेजेस मध्ये बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट नावाचा कोर्स असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा की तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव काय आणि कोणत्या सेमिस्टरला आहे बट कंपल्सरी काही वर्षानंतर हा जो सब्जेक्ट आहे हा प्रत्येक मध्ये फर्स्ट इयर बी ला कंपल्सरीली येईल म्हणजे येईलच ओके okay, त्याच्यामध्ये काहीच वाद नाही बघा आता सब्जेक्ट कोणते कोणते आहेत काय काय नाही व्यवस्थित समजून घ्या बहिणाबाई चौधरी कॉलेजमध्ये मध्ये याच्यामध्ये बघा नांदेड युनिव्हर्सिटीज न संभाजीनगरच्या युनिव्हर्सिटीजनं आणि केबीसी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीजनं सिलेबस अतिशय समजेल सोप्या भाषेत सांगण्यात आलेला आहे बाकी युनिव्हर्सिटीज अतिशय भयानक कार्यक्रम करून टाकलेला कर आहे सर्वसामान्य नागरिक जे आहे तिथंच खचून जातो ओके तरी पण डोंट वरी मी असताना काही प्रॉब्लेम येणार नाहीये आता असं म्हणू नका सर तुम्ही आहात तेच तर प्रॉब्लेम म्हणून हा ले मार आता याच्यामध्ये चेक करा डी एस सी तीन फायनान्शियल अकाउंटिंग इकॉनॉमिक्स अँड डिमांड अँड सप्लाय फंक्शन्स आणि कम्प्युटिंग स्किल्स हे तीन सब्जेक्ट तुमच्यापैकी प्रत्येकांना सिलेक्ट करावं लागतील त्याच्यानंतर ओपन मध्ये हे जे सब्जेक्ट आहेत हे सायन्सच्या स्टुडंटसाठी आहेत तुमच्यासाठी नाहीत त्याच्यानंतर मग एई सी इंग्लिश ॲबिलिटी इन्हॅन्समेंट स्किल कोर्समध्ये इंग्लिश कंपल्सरी आहे त्यानंतर इंडियन नॉलेज सिस्टममध्ये आय के एस जनरिक आहे अँड त्यानंतर व्हॅल्यू Uh, च्याशी रिलेटेड जर बघित बघायला गेलं तर कॉर्पोरेट लॉ मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग फायनान्शियल लिटरसी जॉग्राफी ऑफ टुरिझम याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग किंवा कॉर्पोरेट लॉ अँड सेक्रेटरियल प्रॅक्टिस या दोन्हीपैकी एकाची निवड करायची आहे राईट या दोन्हीपैकी कोणत्याही एकाची निवड करा दॅट्स इट ऑल राईट आता जेवढेही स्टुडंट्स बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र मध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कोर्सची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपल्याला फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग नावाचा जो सब्जेक्ट आहे आठ जुलैपासून त्याचे लेक्चर स्टार्ट होणार आहेत तुम्ही लेक्चर स्टार्ट झाल्यानंतर बॅचची प्राइस दोन हजार असेल बट ॲडव्हान्समध्ये प्री अप्लाय करू शकता तुम्ही तिथे तुम्हाला एक हजारमध्येच कोर्स मिळून जाईल बघा न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च झाल्यामुळं ला व्हॅल्यू तर आलीच त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाहीये बट जे स्टुडंट याच्यामध्ये चांगल्या मार्कांना पास होतील बीकॉम पास होतील राईट ज्यांना ऍट द एंड जेव्हा तुमचं बीकॉमचं रिझल्ट लागेल आणि मग तुमचं मार्काचं व्हॅल्युएशन होईल तर ते मार्कचं व्हॅल्युएशन एकवीसशे पैकी अठ्ठावीसशे पैकी असं मार्कचं व्हॅल्युएशन असते म्हणजे तीनही वर्षाची बेरीज एकदाच करून त्याला भाग देण्यात येते असं नाही की बाबा आठवीला साठ पडले ठीक आहे चला आता अभ्यास करूयात नाही असं नाही बीकॉम फर्स्ट इयरला अभ्यास केला नाहीत आणि नंतर जर लक्षात आलं की बाबा टक्केवारी जास्त पाहिजे त्याने सेकंड इयर थर्ड इयरला अभ्यास केलात त्या दोन वर्षी चांगले पडले थर्ड इयरला अभ्यास फर्स्ट इयरला अभ्यास न केल्यामुळं कमी मार्क्स आले की त्याचा परिणाम फायनल इयरच्या ओव्हरऑल पर्सेंटेजवर होतो त्यामुळं अगोदरपासूनच स्वतःची मेंटॅलिटी अशी ठेवायची कि पासूनच मला वर्गामध्ये पहिल्या पाच मध्ये राहायचं आहे चांगला अभ्यास करून पहिला दुसरा तिसरा रँक मध्ये बीकॉम जे आहे ते काही झालं तरी ऐंशी पेक्षा जास्त टक्के घेऊन बीकॉम पास आणि ते करत करत ऑदर मला करायचे हे जेव्हा स्टुडंट स्वतःशी प्रॉमिस करतो त्याला मागे टाकणं अतिशय अवघड असतं राईट आणि त्याची सुरुवात आहे की हा जो सब्जेक्ट आहे याची परिपूर्ण तयारी करायचं आणि ते करत असताना कोणाना कोणाची हेल्प लागतच असते ॲज अ गायडन्स करणारा म्हणा किंवा ॲज अ मेंटॉर म्हणा आणि ऑब्विसली तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना आपलं युट्यूब चॅनेल इलेवन ट्वेल्थला बीकॉम युट्यूब थ्रू गाईड केलेलं आहे आणि यावेळेस सुद्धा आपण गाईड करणार आहोत बट ते कोर्स थ्रू कारण याच्यामध्ये खूप काही गोष्टी असतात जे की आपल्याला युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट देणं पॉसिबल होत नाही आहे राईट दुसऱ्या लोकांचं म्हणजे जे गेस्ट लेक्चर असतात त्यांना बोलवणं त्यांना पेमेंट करणं किंवा मग तुम्हाला जर एखादी स्किल हे करायचं असेल तर त्या स्किल शिकवणाऱ्याला आणणं त्याला पैसे देऊन त्याच्याकडून ते स्किल्स काढून घेऊन तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड सांगणं कारण तीन वर्षाचं ओवरऑल इन्फॉर्मेशन असतं राईट फर्स्ट सेम सेकंड सेम थर्ड सेम त्यातल्या त्यात जर ज्याही स्टुडंट्सला चौथं वर्ष कंप्लीट करायचं आणि त्यावेळेस तर इफ इन केस तुम्ही सुरुवातीपासूनच तुमच्या मध्ये जर इंटरेस्ट असेल आणि तुम्ही अकाउंटिंगमध्ये रिस रिसर्च करणार असाल तर चौथ्या वर्षी डेली दोन ते तीन तास तुमचं माझं कम्युनिकेशन करावं लागते तरच ते फोर्थ इयर तुम्ही पास होता अदरवाईज होत नाही त्यामुळं त्यावेळेस जर पैसे सेव्ह करायचे असतील त्यावेळेस जर एका वर्षाच्या आत बी कॉम रिसर्च ची डिग्री पाहिजे असेल तर सुरुवातीपासूनच तुम्हाला अभ्यास करावा लागेल राईट right. आय होप इथंपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील डिस्क्रिप्शनमध्ये uh, सर्व कोर्सेसची लिंक दिलेली आहे तुम्ही कोणत्याही मधून असा फटाफट त्या लिंकवर क्लिक करून बॅचेस जॉईन करून घ्या बाकी डिस्कशन आपण बॅचेसमध्ये करूयात बॅचेस जॉईन केल्याबरोबर बरोबर चॅट सेक्शनमध्ये तिथे तुम्हाला डिफरंट डिफरंट ग्रुपची लिंक येईल ते लिंकवर क्लिक करून टेलिग्राम ग्रुप्स जॉईन करून घ्या देन बाकी पी डी एफ नोट्स झूम मिटिंग सिलिंग सर्व तिथं येत राहतील युट्यूबवर अधूनमधून एखाद्या एक व्हिडिओ मी अपलोड करत राहीन बस मोस्ट ऑफ कंटेंट जे आहे ते आपलं बॅच मध्येच असेल ऑलराईट डन चला आजच्या सेशनसाठी एवढंच भेटत पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत पाहत रा तुमचा आवडतो युट्युब चॅनल डीएचओ बाय बाय टेक केअर अँड स्टे कनेक्टेड भेडिओ पुढच्या क्लासमध्ये